माझं जेव्हा फर्स्ट सलून टाकलं तेव्हा ह्यांनी मला बचत गटातून पैसे उचलून दिले. नीलम बद्दल सांगायचं म्हटलं तर मॅम, एक वर्षापूर्वी तिचे मिस्टर एक्सपायर झाले. माझं एक छोटं बाळ आहे, सात वर्षाचं आहे. एखाद्या लेडीजला आपल्या मुलाला ठेवा, तो कधी एक रात्र पण मी त्याला कधी सोडून राहिलेली नाहीये. आणि मी तेव्हा 4 महिने राहिले त्याला सोडून. म्हणजे मी माझ्या हॉलमध्ये माझ्या मिस्टर नसताना मग त्यावेळेसच क्लायंट घ्यायचं. आणि मग आता सेपरेट तर नाहीये. मग आपण जर हेअर कट केलं समजा, तर हेअर कट केलं तर केस पडतात. मग बाबा हे आपल्याला जेवण पण तिथंच करायचं आहे, आपण हे बिझनेस कसं करायचं. खूप म्हणजे घरात करताना तो खूपच अडचणी आल्या. आपल्या समाजामध्ये असं आहे की मिस्टर नाहीयेत ही गोष्ट धरून लोक खूप काही बोलणारे असतात. आणि आम्ही खेडेगावातून आलेलो आहे की खेडेगावामध्ये हे सगळं फेस करणं खूप डिफिकल्ट असतं. आम्ही ना मिळून खूप स्वप्न पाहिली. जायचो ना आम्ही सेमिनारला वगैरे, हा आपलं कधी व्हायचं, आपण कधी करायचं. म्हणजे मिळून जी स्वप्न पाहिली ना ती आम्ही पाहायचो बाहेर जाऊन की हे आपलं कधी होणार, हे असं कधी होणार. ते आज सोबत करतो ना याचा खूप आनंद आहे आम्हाला. कधी कधी आम्ही बसलो ना की आम्ही म्हणायचो हा आपला विश्वासच नाही की आपलं एवढं मोठं झालंय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये. ही कहाणी आहे दोन जिगरबाज मैत्रिणींची. समोर लाखो संकट आली तरी या संकटांमधून एकमेकींना धीर देत आणि यामधून वाट काढत एकमेकींचा हात हातामध्ये घट्ट धरून एक एक पाऊल पुढे टाकत जाणाऱ्या दोघींची ही कहाणी आहे स्वाती आणि नीलमची. स्वाती आणि नीलम या दोघीही ब्युटिशियन. दोघींचाही जन्म खेडेगावातला, घरची परिस्थिती देखील जेमतेम, आणि त्यामध्येच ब्युटिशियन म्हणून काम करण्यास घरच्यांचा विरोध. काम करायचं म्हटलं तर जागेचा प्रश्न. अशा एक ना अनेक आव्हानांनी या दोघींचाही रस्ता अडवू पाहिला. परंतु डगमगतील आणि माघार घेतील त्या नीलम आणि स्वाती कसल्या? तर याच नीलम आणि स्वातीच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी उलगडून सांगणारा हा व्हिडिओ. हाय, मी नीलम. हाय, मी स्वाती. आम्ही दोघी मैत्रिणी. आता हे SN मेकओवर आणि हे ब्युटी इन्स्टिट्यूट चालवतोय. 16 वर्ष झालं आम्ही दोघी जणी या क्षेत्रामध्ये काम करतोय. 16 वर्षापूर्वीचा कालावधी सांगायचं म्हटलं तर या क्षेत्राकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा तर ऍडव्हान्सला काही स्कोप नव्हता, बेसिक गोष्टीच जास्त चालायच्या. खूप म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा पार्लर हे अवेलेबलच नव्हतं. खूप म्हणजे एवढे मोठे मोठे गावं असलं तरी एखादंच चुकून पार्लर वगैरे असायचं. 8 ते 7 किलोमीटरचं अंतर म्हणूनगे ते चाकण या एरियामध्ये मी माझी सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ह्यामध्ये बदल होत गेले. म्हणजे जसे ॲडव्हान्सचा स्कोप वाढत गेला तसं आम्ही वेगळे वेगळे कोर्सेस चालू केले. आमची जवळजवळ 8 ते 10 वर्षापूर्वी आम्ही दोघींची ओळख झाली म्हणजे. आणि तिथून पुढं मग आम्ही दोघींनी वेगळेवेगळे कोर्सेस चालू केले. म्हणजे शिकायला एकत्र आम्ही म्हणजे नवीन ठिकाणी काय नवीन कोर्स अवेलेबल असेल तर आम्ही दोघींनी मिळून तिथं ते कोर्सेस चालू केले. आम्ही एका ठिकाणी सेमिनारला होतो तर तिथेच आमची मैत्री झाली. त्याच्यानंतर बरेचसे त्यांनी सांगितलं जसं की बरेचसे कोर्स आम्ही ॲडव्हान्सचे एकत्र केले. भले त्यांनी सेपरेट केले असेल, मी केले असेल, पण ते आम्ही एकमेकींना देत गेलो. बाबा मी केले तर तू केले तर मी, ह्या गोष्टी आमच्या एकमताने होत गेल्या. माळुंग्यामध्ये एक गरज आहे, काळाची गरज म्हणून, की आपल्या इकडच्या बायका जरी बाहेर जात असेल तर मग आपणच का नाही करू शकत. मग ते आमच्या दोघींची एक संकल्पना. आणि मग आज ते आम्ही SN म्हणजे स्वाती नीलम हे इन्स्टिट्यूट चालू केलं आणि ते मुलींना ट्रेनिंग आणि अदर फॅसिलिटीज देत असतो. खरं पाहिलं तर आयुष्यात प्रत्येकाचं एक ड्रीम्स असतात की आपण आपल्या लाईफमध्ये सक्सेस झाले पाहिजे. आम्ही एकदम छोटीशी सुरुवात केली, म्हणजे घरातनं सुरुवात केली. अगदी दोन रूमचं घर होतं माझं. आणि ह्या बिझनेससाठी तर प्रायव्हसी पाहिजेच असती. तर प्रायव्हसी हा प्रकार म्हणजे मी माझ्या हॉलमध्ये माझ्या मिस्टर नसताना मग त्यावेळेसच क्लायंट घ्यायचं. आणि मग आता सेपरेट तर नाही आहे. मग आपण जर हेअर कट केलं समजा, तर हेअर कट केलं तर केस पडतात. मग बाबा हे आपल्याला जेवण पण तिथंच करायचं आहे, आपण हे बिझनेस कसं करायचं. खूप म्हणजे घरात करताना तो खूपच अडचणी आल्या. आणि बायकांना पण त्यामध्ये एवढं नॉलेज नव्हतं, जास्तीत जास्त आयब्रोज वगैरे कटिंग जेमतेम एवढंच माहिती होतं. पण मी जेव्हापासनं ह्या क्षेत्रात आले, माझ्या जो एरियातल्या बाय लेडीज होत्या त्या लेडीजला हळूहळू यातलं खूप माहीत झालं. 6 ते 7 वर्ष मी एक्सपिरियन्ससाठी म्हणजे एक्सपिरियन्स येण्यासाठी की बाबा आपण घरातच करूया. नंतर मग क्लायंट वाढत चालले, घरामध्ये पण अडचणी यायला लागल्या. आणि नंतर मग 6-7 वर्षानंतर मी सेपरेट माझ्या घरा शेजारीच एक रूम रिकामी केली. मग तिथं मी माझं सेपरेट पार्लर चालू केलं. दिवसेंदिवस म्हणजे रिस्पॉन्स मिळत गेला. कमवणे हा तर प्रत्येकाचा मेन पॉईंट असतोच, पण कमवण्याबरोबर आपण मी नेहमी माझा प्लस पॉईंट ठेवला की पैसे तर सगळेच कमवतात, पण त्याबरोबर आपण लोकांना चांगली सर्विस दिली पाहिजे. कारण कसं आहे, आणि मी माझं तर पाहिलं तर ॲक्च्युली एका कोपऱ्यामध्ये घर आहे. म्हणजे चौकच आहे पण एक साईडलाच आहे असं.
तर मग तिथं त्या कोपऱ्यामध्ये गावाच्या एका साईडच्या कोपऱ्यामध्ये नाव करणं म्हणजे अवघड होतं. मी फाट्यावर नाही किंवा कुठं मेन ठिकाणी पण नव्हते, पण ऑल ह्याच्यातली ऑल माझ्या म्हाळुंगे गावामधले ऑल ठिकाणची फाटा वगैरे बाकीचे पार्लर सोडून लोक माझ्या तिथं यायला लागले. का आता मी चांगली सर्व्हिस देत होते म्हणून. आणि माझा मेन मुद्दा तोच की आपण पैसे घेणं तर पैसे तर घेतोच, पण सर्व्हिस त्याच्यापेक्षा जास्त त्यांना चांगली दिली पाहिजे. त्यानंतर मग आमच्या दोघींची ओळख झाली 6-7 वर्षापूर्वी. मग आम्ही ॲडव्हान्सला म्हटली ताई मग मी तुमच्याकडे प्रॅक्टिसला येते, तर आम्ही दोघींनी ती प्रॅक्टिस वगैरे मग ती माझ्याकडे आली. मग त्याच्यातनं आमची खूप मैत्री वगैरे झाली. आता 1-2 महिन्यापूर्वी असं झालं की तिची इच्छा होती की ताई आपल्या एरियात एवढा स्कोप नाही आहे, आपण पिंपरी चिंचवड पुणा वगैरे ह्या एरियामध्ये आपण टाकायचं का. तर मी म्हटलं अगं असं नको, आपण आपले इकडं तिकडं जाण्यापेक्षा माझं म्हाळुंगे गाव आता एवढं डेव्हलप झालं आहे, इंडस्ट्रीयल एरिया आहे, आपली लोकं पण बाहेर गावाला जातात, आपण ती सर्व्हिस चांगली सुविधा यांना इथं का नको द्यायला. तर एक शॉप आहे आपण पाहायचं का. आम्ही एक जस्ट गाडीवर चाललो, 2 मिनिटात आमचा विषय झाला तर एकदम फास्ट. मग ती म्हटली चालेल ठीक आहे. आम्ही एक शॉप पाहिला, शॉप पाहिला म्हणजे मी लगेच दुसऱ्या दिवशी आले. आमच्या माझा तर ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचा विरोध होता, ते मला म्हणायचे की तू घरात करती तेच ठीक आहे, तिथं करते ना आता सेपरेट, तुला एक रूम दिली आहे तू तिथं करते, तू तिथंच कर, कशाला पाहिजे बाहेर रेंट वगैरे एवढे असतात असं तसं. पण नंतर आमच्या दोघींचं बोलणं झालं, मलाही बाहेर पडायला चान्सेस नव्हते. आणि प्रत्येक माझं तर ड्रीम्स खूप होतं जेव्हा आम्ही आमचे सर लोक वगैरे जेव्हा आम्हाला आम्ही जेव्हा सेमिनारला वगैरे जायचं सर लोक वगैरे एवढी छान म्हणजे पुढं होऊन हे करायचं, तर मी त्यावेळेस विचार करायची आपण ह्यांच्या लेवलनी कधी जाऊ, म्हणजे असं वाटलं नाही की नाही आपण असं वाटायचं ना. मिळून खूप स्वप्न पाहिली जायचो ना आम्ही सेमिनारला वगैरे, आपलं कधी व्हायचं आपण कधी करायचं, म्हणजे मिळून जी स्वप्न पाहिली ना ती आम्ही पाहायचो बाहेर जाऊन की हे आपलं कधी होणार, हे असं कधी होणार, ते आज सोबत करतो ना याचा खूप आनंद आहे आम्हाला. तसं डिसाईड करायचं म्हटलं तर हा जो एकत्र बिझनेस करायचा डिसिजन तर खूप लवकर झाला, एकदम काही चर्चा नाही अगोदर कधी कधी आम्ही बसलो ना की आम्ही म्हणायचो आपला विश्वासच नाही की आपलं एवढं मोठं झालंय. आमचं काय होतं, मी तर पहिल्यापासूनच असं केलं, हा कोर्स केला मग त्यात डेव्हलप करायचं, त्याच पैशात पुढं कसं मॅनेज होईल, त्याच पैशात पुढं. मी तर माझं वैयक्तिक सांगते, माझा एक रुपयाही माझ्या मिस्टरांकडनं किंवा माझ्या फॅमिलीचा नाहीये. माझं जेव्हा फर्स्ट सलून टाकलं तेव्हा ह्यांनी मला बचत गटातून पैसे उचलून दिले, तेव्हा मी ते सलून उभं केलं आणि त्याच्यानंतर माझी जर्नी चालू झाली. ब्युटिशियन म्हटलं ना खूप ओपन माइंड राहावं लागतं आणि आपल्याबरोबर समाज घर ह्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही खेडेगावातून आलेलो आहे की खेडेगावामध्ये हे सगळं फेस करणं खूप डिफिकल्ट असतं. माझं एक छोटं बाळ आहे 7 वर्षाचं आहे. मी जेव्हा मेकअप आर्टिस्टचा क्लास केला मी मुंबईला 4 महिने होते, तर तो फर्स्टला होता तेव्हा, त्याचे ट्युशन क्लास सकाळी 7 जायचा, हे सगळं घरच्यांनी केलं त्याचं 4 महिने. एखाद्या लेडीजला आपल्या मुलाला ठेवा तो कधी एक रात्र पण मी त्याला कधी सोडून राहिलेली नाही आहे. आणि मी तेव्हा 4 महिने राहिले त्याला सोडून. ह्यांचा सपोर्ट खूप होता की कर, आपल्यातल्या दोघींमध्ये कोणीतरी तिथं गेली आहे ना आणि तिने ते कम्प्लीट करून यायचं, दोघींचं एक स्वप्न होतं, मी नाही तर तू, तू नाही तर मी. आणि त्यावेळेस कोरोनाच होता आणि फीज पण खूप, त्याच्यात ते वातावरण मुंबईचा माहोल त्याच्यामध्ये पण खूप ॲडजस्ट केलं. नीलमबद्दल सांगायचं म्हटलं तर मॅम 1 वर्षापूर्वी तिचे मिस्टर एक्सपायर झाले आणि त्यावेळेस ती तिकडंच होती, मुंबईला क्लासलाच होती. म्हणजे ती तिकडे गेलेली ना थोड्या दिवस ती शिकण्यासाठी इकडे आलेली मम्मीकडं, मग ती तिकडनं तिकडे गेलेली. तर मग जेव्हा कळलं नंतर मग ती थोडीशी डिप्रेशनमध्येच होती बऱ्याच दिवस. आता मग सासरी राहायचं की माहेरी राहायचं तो पण प्रॉब्लेम ना. आता सासरी राहून तेवढं स्ट्रगल करता येणार नाही, बाळाला कोण बघणार वगैरे. आता एवढे दिवस मम्मी पप्पांनी केलं, मग तिने तिथून पुढं ती तिकडंच होती. माझं बोलणं झालं की नीलम नाही बाबा तू इकडे ये, ह्यातनं बाहेर पड, आता इथून पुढं तर जबाबदारी जास्त वाढणारच ना. इथून मग वेगळं होतं पण आता तुला स्वतःच्या पायावर अजून उभं राहिलं पाहिजे वगैरे. मग त्याच्यानंतर मग तिने डिसिजन घेतला. खूप दिवस तर ती त्याच्यामध्येच होती, नंतर म्हटलं आता समाजाचा विचार करू आणि ह्या दुःखातनं बाहेर तर पडलंच पाहिजे. ह्याच्यात ह्यातून बाहेर निघायला मैत्रिणींनी ह्यांनी खूप मदत केली मला. आणि ज्या गोष्टी झाल्या ते त्या गोष्टी पाठीमागं सोडून कसं जायचं हे मैत्रिणींनी ह्यांनी खूप बहिणीसारख्या पाठीमागं राहिल्या ह्या गोष्टीमध्ये. एक बिझनेस पार्टनर तर आम्ही आहोत पण बाकीचं रिलेशन आहे ना हे खूप म्हणजे एक आपण म्हणतो ना की एक्सप्लेन करता येणार नाही त्या गोष्टी अशा आहेत. ते एक आपण म्हणतो ना नवीन सगळेजण येणार बाबा खूप वाईट झालं हे झालं, पण काय असतं ना एक ते एक थोडे दिवस असतात, महिनाभर 2 महिना म्हणा 3 महिना, लोकांचं ते असतं की बाबा वाईट झालं, अरे वाईट झालं पण त्या गोष्टी पुढं पण आपल्याला जायचं असं. माझ्या एक जबाबदारी एक मुलगा आहे माझा 7 वर्षाचा, त्याच्यानंतर ह्यांनी मला सपोर्ट केला, मम्मी पप्पांनी खूप सपोर्ट केला की तू चाल, तुला जे करायचं आहे ना तुझं जे आहे ना ड्रीम्स ते पुढं चाल, आम्ही आहे पाठीमागं तुझ्या. ह्यांनी पण खूप सपोर्ट केला की तू चल, की लोकांचा विचार नाही करायचा, ठीक आहे आम्ही खेडेगावातल्या त्या गोष्टीकडे विचार नाही करायचा, लोक काय म्हणतील. आपल्या समाजामध्ये असं आहे की मिस्टर नाही आहेत
ह्या गोष्टीला ही गोष्ट धरून लोक खूप काही बोलणारे असतात की नाही बाबा ती अशी म्हणजे जे आपलं प्रोफेशनल आहे की आपण ती माझं ब्युटिशियन आहे मी ब्युटिशियनच्या ह्यानीच पुढं जाणार आहे, पण लोक बोलणारे खूप असतात ना मिस्टर नाही आहेत आणि आत्ताच झाले वर्ष झाले वर्षामध्ये एवढी बदल कसा झाला किंवा डायरेक्टली हे घेतलंय, पण मला माहिती आहे ना की करायचं आहे आपल्याला, कारण माझे सपोर्ट करणारे खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग, त्यांचे विचार त्या पद्धतीचे होते की चालायचं आहे तुला आणि एकटीला चालायचं आहे, कुणी येणार नाही आहे तुला सोबत, आम्ही ठीक आहे आम्ही तुला फक्त बोलणार आहे सपोर्ट करणार आहे, पण तो पाठिंबा पण असणं खूप महत्त्वाचं असतं. आपण समाजामध्ये पाहतो खूप बायका अशा आहेत की असं त्यांना खूप असे वाईट प्रसंग आलेले आहेत, पण त्यांना मोटिवेशन करणारं कुणी नाही आहे की त्यांना सपोर्ट करणारं कुणी नाही आहे, त्यांना त्यांचा ते एक मनात इच्छा आहे पुढं करायची, पण हे लोकांचे विचार बोलणं मागं खेचणं त्यांनी बायका खूप कच्ची होतात. मग त्याच्यासाठी मोटिवेशन किंवा आपल्या पाठीमागं कोण आहे हे खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी मैत्री आणि आईवडील आपले खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात त्यांच्या. आपण म्हणतो ना की एक योग्य दिशा दाखवणारं जर कुणी असेल ना तर मैत्री आणि आईवडील मेन म्हणजे स्त्रियांचं. आता तिने सांगितलं मिस्टर नसताना बाहेर पडल्यावरती किती प्रॉब्लेमला फेस करावं लागतं, तर तिला पण त्याचे खूप अनुभव यायला लागले. म्हटलं अगं आपण कितीही दुनियामध्ये चांगलं वागलं किंवा भले तिचं काही नसू असू तरी म्हणजे बाहेरच्या दुनियाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो ना मॅडम. मी तिला म्हणजे ती त्यातनं बाहेर पडायला तशी थोडीशी म्हणजे हेच होती अडकूनच होती, पण नंतर जेव्हा सपोर्ट करून करून जेव्हा नंतर ती खूप स्ट्रॉंग झाली नंतर मग तिलाही कळलं की बाबा ठीक आहे आपला मुलगा आहे. लोक जेमतेम जेमतेम काय करू सहानुभूती दाखवू शकतात बाबा असं आहे तसं आहे, पण जेव्हा वेळ येते ना स्वतःवर तेव्हा कोणी नसतंय, ते मी स्वतःहून पाहिलेलं आहे तिच्या म्हणजे जवळचं असता जवळ की बाबा सहानुभूती दाखवणे किंवा थोडंसं फक्त हा मी आहे ना आम्ही आहोत ना असं तसं एवढंच बोलू शकतात, जेव्हा वेळ येते तेव्हा कोणीच नसते. मी सांगितलं ना की जेव्हा मी फर्स्ट सुरुवात केली ना तेव्हा मला बचत गटातून पैसे उचलून दिले आणि ते मी असं एक रुपया कधी म्हटले नाही की मला आज भरायचे ते किंवा नीलम तू पेमेंट दे तसं ह्यांचं तसं नव्हतं. तेव्हा माझ्या पाठीमागं उभे राहणारे माझे आई वडील आणि माझी मैत्री एवढंच माझ्या पाठीमागं होतं. आज पण मी इथून पुढं पण आहे ना की आयुष्यामध्ये जे काय आहे ना मी ह्या तीन व्यक्तींना कधीच विसरू शकत नाही आयुष्य. आम्ही आता म्हणजे हे इन्स्टिट्यूट चालू केलं आम्हाला जे फेस करावं लागलं ते ह्या मुलींना फेस करावं लागावं नाही, कारण आम्ही आतापर्यंत खूप स्ट्रगल करून शिकलेलो आहे. कारण आता आम्ही इन्स्टिट्यूट टाकलं ॲट अ टाईम सगळं वन टाईम मुलींना इथं आम्ही पॅकेज देतो, मेकअप म्हणा ॲडव्हान्स केमिकल आम्ही कसं बेसिक शिकलो नंतर हे शिकलो वेगळेवेगळे कोर्सेस केले खूप ठिकाणी पैसे घालावे लागले खूप वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जावं लागलं. एक एक तासाचं मी तळेगावला सुद्धा जाऊन कोर्सेस केलेले, मग एक तासाचं रनिंग का इथून एक तासाचं रनिंग असायचं तिथं गेल्यावरती त्या मॅडम आपल्याला किती वेळ देतात, एवढ्या लांबून जाऊन जर एक तास आपल्याला रनिंगला लागत असेल तर त्या मॅडमने आपल्याला किती वेळ शिकवलं पाहिजे वगैरे असं बरंच काय असायचं, पण त्या पुढच्यांना त्याची किंमत नसती की हे एवढ्या लांबने येतात मग ह्यांना एवढं स्ट्रगल करून यावं लागतं, मग त्यांना आपण प्रॉपर किती वेळ दिला पाहिजे त्याची किंमत नव्हती. मी माझ्या मुलींना ह्या स्टुडंटला मी हेच सांगतो की बाबा आम्हाला जे फेस करावं लागलं ते तुम्हाला नाही लागलं पाहिजे, त्या जरी शांत बसल्यात आमचं नेहमी नाही तुम्ही असं करा तुम्ही तसं करा तुम्ही हे शिका तुमचे आई वडील एवढे पैसे घालून तुम्हाला इथं पाठवताय ना मग त्याचं तुम्ही काहीतरी चीज करा. मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. कुणाचा कितीही नवरा श्रीमंत असो किंवा कोणाच्या घरी कितीही प्रॉपर्टी असो पण स्वतःच्या कष्टाची कष्टाने कमावलेला पैसा असतो ना त्याचा आनंद त्या आईचा लाख रुपयाला पण नसणार जो आमच्या एक रुपयाला आहे. त्यामुळं मी ह्या मुलींना तर तेच सांगत आले की बाबा तुम्ही करा आणि कोणावर कोणती वेळी सांगता येत नसं उदाहरण. आता माझं जर सांगायचं झालं ना मी लहानपणापासून खूप म्हणजे आपण म्हणतो ना की एकटी मुलगी असल्यावर ती कशी वाढते तसं माझं झालेलं आहे एकदम लाडात वाढली. वेळ काय सांगते हे आपण नाही सांगू शकत ना, मग ते सांगत असतो मुलींना कोणावर काय वेळ केव्हा वेळ येईल ना हे सांगू शकत नाही आपण. आता आम्ही तर असं आमचं इन्स्टिट्यूट चालू केलं मी तर फर्स्ट टाइम पण बोलले की प्रत्येकाचा पहिला हेतू असं असतो पैसे कमवणे, पण आम्ही आमचा तो हेतू पहिला असू द्यात पण आम्ही त्याच्यापेक्षा एक जास्त महत्त्व कशाला देतो की क्वालिटीला आणि ह्याला. आम्ही आमच्या पार्लरमध्ये लोपासून तर हायपर्यंत सगळे रेट ठेवलेले एकदम सामान्यातलं सामान्य लेडीज आली आम्ही शून्यातूनच वर आलो म्हणजे एकदम गरिबीतनं आम्ही दिवस काढलेले लोकांना एक 8 ते 10 म्हणजे आम्ही जेव्हा शिकले ना तेव्हा 8 रुपयाला ॲब्रो करायच्या 8 रुपयाला ॲब्रोचे रेट होते. आत्ता ते 40 रुपये 50 रुपये वगैरे झालेले म्हणजे 8 रुपयापासून, पण 8 रुपये आपल्यासाठी ते आता आम्ही घेतो म्हणून आम्हाला असं 40 म्हणजे काय नाही, पण एखादं गरीब जेव्हा कष्ट करते त्यांना 200 रुपये वगैरे काय हजेरी वगैरे असेल त्यांना त्यांच्यासाठी ते 40 रुपये खूप आहे. तर आम्ही असं करतो ना मॅम कधी कोणाची परिस्थिती जरी खरंच गरीब असेल ना त्यांच्यात जर पैसे नसेल ना तर ठीक आहे नका देऊ बाबा आपण म्हणायचं नेक्स्ट टाइम देत आपल्याला माहिती आहे ते काय देणार नाही, पण आम्ही असं खूप वेळा केले असं आम्ही आलो नेक्स्ट टाइम द्या आम्हाला माहिती देणार नाही पण नेक्स्ट टाइम द्या ठीक आहे चला, कारण माहिती आहे लेडीजची परिस्थिती आम्ही खूप काढलेली म्हणजे तसं माझ्या समोर नीलम मोठी झाली मी तर माझ्या गावात पार्लर होतं पण मॅम माझ्यानंतर ही माझ्याकडे शिकली
काही ॲडव्हान्स तिने माझ्याकडं, माझ्यापेक्षा इन्कम सोर्स तिला जास्त होता. मला खूप प्राऊड फील झालं की ठीक आहे बाबा मला नाही मिळू दे, खूप महत्त्वाच्या जागेवर होते. तिने फाट्यावर टाकलं, मार्केटमध्ये टाकलं, तिला खूप त्याच्यात बिझनेसमध्ये तिचे इम्प्रूव्हमेंट होत गेलं, तिला बिझनेस मला माहिती होतं. पण माझ्यापेक्षा माझ्याकडे शिकले आणि माझे स्टुडंट आज खूप माझ्यापेक्षा जास्त कमवतील. आणि आज आमचा हेतू तोच आहे की आमच्यापासून किती जणी शिकून जातील आणि त्या किती पुढे जातील ना, हेच आमच्यासाठी आयुष्यात कमवलेले काहीतरी असणार आहे आमच्यासाठी. खूप छान वाटतंय मॅडम. जेव्हा आम्ही ओपनिंग के म्हणजे ओपनिंगचा जो इथं ॲडव्हान्स दिलं ना आम्ही, तेव्हा असं वाटलं की ना नाही आम्हाला काहीतरी स्वप्नच पडतंय की हे सक्सेस नाही होत. आम्ही कितीतरी ओपनिंगचा दुसरा दिवस होता, ही माझ्यापाशीच राहिलेली अक्षरशः आमच्या रात्री आहे ना आम्ही रडलो की खरंच बाबा हे पूर्ण होतंय का, आपण सक्सेस झालो आहे का, की हे पण स्वप्नच आहे. म्हणजे आम्हाला वाटलं नाही की खरंच हे पूर्ण होतंय म्हणून. आणि ते दिवस आणि हे दिवस जर कम्पॅरिझन केलं तर कुठे ते एकदम शून्यात, म्हणजे एकदम खेडवळ खेडेगावातल्या त्यांना मी तर म्हणते आत्ता आम्ही आम्हाला वाटतच नाही ते आम्ही होत, असं खूप असं प्राऊड फील होतं. पुढचं टार्गेट तर आता म्हणजे आम्हाला खूप म्हणजे एवढ्या पंचक्रोशीत मॅडम आम्हाला आमचं नाव करायचं आता तर आमच्या म्हणजे किंवा एवढ्या पंच आजूबाजूच्या एरियामध्ये बऱ्यापैकी आमची ओळख आहे. पण ही ओळख आम्ही आम्हाला नावानी नाही करायची, आमच्या क्वालिटी करायची आणि कष्टाने म्हणजे छानपैकी सर्व्हिस दे. आम्हाला जेवढं देता येईल ना मुलींना आपल्या एरियातल्या तेवढं आम्ही पूर्णपणे 1001% देणार. पण मुलींना 100% जरी घेतलं ना त्या मुली पुढे जाणार आहेत. आम्हाला तेवढं द्यायचा प्रयत्न आम्ही 100%. आणि व्यवसायाचं सांगायचं म्हटलं तर अट्रॅक्शन असलं तर पैसे इन्कम पण खूप आहे मॅम, पण तुम्ही सर्व्हिस तशी दिली पाहिजे. आणि फसवेगिरी वगैरे ह्या बिझनेसमध्ये भरपूर चालतीये, लोकांना माहीत नसतं खरं की प्रोडक्ट काय आहे किंवा त्यांना त्यातलं नॉलेज नसतंय. ब्युटिशियनवरती एकदम 100% विश्वास ठेवतात, तुम्ही सांगाल ते योग्य, तुम्ही सांगाल ते योग्य. पण बऱ्याच ब्युटिशियन असे असतात की फक्त कमवणे हा जर त्यांचा हेतू असेल तर त्या क्वालिटीशी मग कॉम्प्रोमाइज करणं, प्रोडक्ट हलक्या दर्जाचं वापरणं वगैरे म्हणजे असं करतो. पण आम्ही नाही, आम्ही हे क्लायंट आहे ना आज आपल्याकडे आले ना हे नेक्स्ट टाईम आपल्याकडे कसं येईल हाच हेतू आमचा मेन असतो. आमच्याकडे ज्या ट्रेनिंगला मुली असतात तर त्यांचं कसं आहे, आम्ही ज्या पद आमचं पार्लर आहे आम्ही ओनर आहे, पण आम्ही ओनरसारखं त्यांना ट्रीट करत नाही आहे. की आम्ही जरी इन्स्टिट्यूटमध्ये नसेल, त्या नसतील किंवा मी नसतील, एखादं कस्टमर आलं कस्टमरशी कसं बोलायचं, कसं हे करायचं, कारण त्यांना भविष्यामध्ये त्यांना ते हँडल करायचं आहे, त्यांना कस्टमर फेस करायचे, तेही इथून त्यांना सुरू जर्नी त्यांची इथूनच स्टार्ट होते की आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये एंटर कोण होत आहे, आपली बिहेवियर कसा पाहिजे त्यांच्याशी, ह्या गोष्टी इथपासून त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. किंवा जे आम्ही प्रोडक्ट्स वगैरे यूज करतो ते आम्ही ब्रँडेड किंवा चांगल्या क्वालिटीचंच देत असतो. भले आमचं आम्ही आमचे कष्टाचे जे मेहनतीचे असतं तिथं कॉम्प्रोमाइज करतो, पण प्रोडक्टशी आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करत. कारण शेवटी क्लायंट आम्हाला क्लायंट टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक ह्याचं कसं असतं, प्रत्येक लेडीज ही स्किनशी खूप स्किनशी आपण म्हणतो ना की बाबा स्किनची खूप काळजी घेणारी असते, किंवा स्किनशी काय खेळणं म्हणजे त्यांना ते हे नाही होत की बाबा आयब्रोज जरी थोडंसं इकडं तिकडं झालं तरी त्यांचं लगेच इकडं तिकडं असतं. पण ह्या गोष्टी नाही. आम्ही प्रत्येक जो वेळ आहे, 4 क्लायंट जरी बसून राहिले, 1 क्लायंट जरी हँडल करत असू तरी तो पूर्ण वेळ आम्ही क्लायंटलाच देत असतो. 4 कस्टमर बसून राहिले तरी चालतील, पण पूर्ण वेळ हा त्या क्लायंटला जो बसलेला क्लायंट आहे त्याला पूर्ण वेळच देत असतो. कारण हे आम्हीही स्वतः करतो आणि मुलींनाही तेच सांगतो. आपले 1 क्लायंट हे 4 कस्टमर वाढवत असतात. असं नाही की 1 कस्टमर बसला म्हणून 4 कस्टमर आपल्याला हँडल करायचे, ते त्या नादामध्ये आम्ही हे कस्टमर घालवत नाही. हे ट्रेनिंगही इथं दिलं जातं मुलींना, की असं नाही आहे की त्या आपल्या फीस पे केली म्हणजे त्यांचा काय पोर्शन असेल तो आम्ही तेवढ्या कालावधीमध्ये कम्प्लीट करतो आणि चला बाबा जा, असा अजिबात विषय नाही आहे. की मुलींना आम्ही या बाकीच्या अदर गोष्टी शिकवत असतो. आता आमचा जो फीडबॅक आहे, आम्हाला एक ओपनिंग होऊन 1.5 महिना झालेला आहे आमचा. तर 1.5 महिन्यामध्ये आमचे जे क्लायंट आहे ह्या एरियातले जे ॲडव्हान्सचे क्लायंट आहे त्या ज्या सोसायटीतल्या वगैरे बायका, त्यांना पुण्याला निगडीला वगैरे जावं लागतं, पिंपरी चिंचवड एरियामध्ये जावं लागायचं ॲडव्हान्स ट्रीटमेंट घ्यायला. तर आता आमचं इथं ओपनिंग झाल्यापासून ते आमच्याकडे येतात, ते आमच्याकडे येतात ते. तर ते आमचा तो फीडबॅक असा आहे की ते येतात ते त्यांना सर्व्हिस चांगली वाटली, त्या नेक्स्ट टाईम नेक्स्ट मंथला पण आमच्याकडे आल्या. आणि येताना स्वतः येऊन एखादं कस्टमर पण घेऊन येतात, ते क्लायंट घेऊन येतात. म्हणजे त्याच्यामध्ये फीडबॅक आम्हाला कळतो की आमची सर्व्हिस काय आहे त्या ह्याच्यामध्येच. मग आम्ही दोघींनी ठरवलं की सर्व्हिसमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायची, आपल्याला मेहनत करावी लागली आणि आपली मेहनत डबल होऊ दे, आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण ह्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, सर्व्हिस ही सर्व्हिस द्यायची. मुलींनाही आमचं एक असं जेव्हा क्लास जॉईन करतात तेव्हा आम्ही असं सांगत असतो, आम्ही जे शून्यातून उभं केलंय तुम्हालाही तेच करायचं आहे. की भले कोणाचं असो नसो पण एक जाणून ठेवायची की आपण शिकतोय ना इथं आहे तोपर्यंत, आपल्याला आपण फीज पे केली, आपण किती शिकायचं, किती घ्यायचं, किती वेळेत किती घ्यायचं, किंवा इथून बाहेर पडताना
काय घ्यायचं आहे, आपण बाहेर पडताना काय घेऊन चाललो आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवायची आहे मुलींनी पण. आणि आपण जे ज्याच्यासाठी कष्ट करतो आहे किंवा ज्याच्यासाठी तुम्ही काय काय मुली जॉब करून फीस तिकडं पार्ट टाईम जॉब, आमच्याकडे येतात बायका की आम्ही जॉब करतो आहे आम्हाला क्लास पण करायचा आहे, म्हणजे असं ज्या करतात आहे ना त्यांना खरंच पायावर उभं राहायचं असतं. मग त्यांच्यासाठी की बाबा तुम्ही तो वेळ देत आहे ना त्याचं काहीतरी चीज करा. टिकून राहायचं म्हटलं ना तर आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो दोघी पण की क्वालिटी. आणि आपण लेडीज आहे, आपल्याला लेडीज सिकनेक राहावं लागतं. लेडीज सिकनेक राहायचं म्हणजे आपलं जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा आपलं बोलणं, चालणं, उठणं, बसणं ह्या खूप गोष्टी मॅटर करतात. मुलींसाठी आम्ही हेच सांगत असतो की आपल्या तोंडात साखर असेल तर सगळ्या गोष्टी इझी होत असतात. आता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही हेअर, स्किन आणि मेकअप हे ऑल सर्विस आम्ही देतो. हेअरमध्ये तर पूर्ण हेअर केमिकल सर्विस आमच्याकडे मिळतात, तुमचे स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, रिबॉन्डिंग, एक्वा, परत डँड्रफ ट्रीटमेंट वगैरे सगळं. तर बरंच काही म्हणजे आणि स्किनमध्ये सांगायचं म्हटलं तर स्किनमध्ये पण आमच्या एसेन्स आम्ही सेपरेट असं मेडिफेशियल आहे, जे प्रत्येकाचं ब्रँड असतं तसं आमचं एसेन्स एक ब्रँड आहे मेडिफेशियल म्हणून. आणि स्किन अजून हायड्राफेशियल वगैरे, कॉमन O3 वगैरे जे जनरल बाकीचे फेशियल येतात ते असतं, पण आमची स्पेशालिटी तर आमचं मेडिफेशियल आहे. मॅडम कसं आहे माहिती का, ब्युटी क्षेत्रामध्ये ना लेडीजचं खूप म्हणजे गैरसमज आहेत की पार्लरमध्ये गेल्यावरती बाबा स्किन खराब होती किंवा कुठे ॲडव्हान्स ट्रीटमेंट केल्या, हेअर केमिकल ट्रीटमेंट केलं की हेअरमध्ये म्हणजे हेअर फॉल होतो, हे होतं ते होतं, बरेच गैरसमज आहे. पण आमचा स्वतःचा अनुभव असा असतो की लोक पैसे घालून आपल्या स्किन म्हणजे जे येणार आहे ते पैसे देऊन आपल्या स्किनचं म्हणा हेअरचं म्हणा नुकसान होतं असं त्यांना वाटतं. पण असं काही नाही आहे की आम्ही पण आम्ही लोकांकडनं पैसे घेतो म्हणजे आम्ही आम्हालाही हवे असतात ते क्लायंट. आम्ही असं चांगल्या प्रकारचे म्हणजे प्रोडक्ट वगैरे वापरून त्यांना चांगल्या प्रकारची क्वालिटी देत असतो. ते लेडीजमधला गैरसमज आहे, मला तर वाटत नाही आहे की म्हणजे असं लेडीजनी गैरसमज करून घ्यावा. आम्ही तर आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे ना फायदे तोटे ह्या गोष्टी सांगत असतो क्लायंटला. आणि हेअर विषयी जरी आलो ना, आता आम्हाला क्लायंट आले आम्हाला माहिती की आम्हाला बाबा 4,000-5,000 भेटतात, म्हणून असं आम्ही नाही की आम्हाला भेटतात म्हटल्यावर त्यांना त्याचे दुष्परिणाम काय हे नको व्हायला की क्लायंट घरी गेले की त्यांना त्याचे साईड इफेक्ट काही जाणवले तर त्यांनी आम्हाला नको दोष द्यायला. आता भले ते क्लायंट आत्ता गेलं तरी चालेल, पण त्यांचे काय होऊ शकतं ह्याच्यानंतर तुम्ही केअर नाही केली तर काय परिणाम होऊ शकतात हे सगळं सांगतो. मग त्यांच्यावर सोडतो क्लायंट फायदे तोटे दोन्ही पण तुम्ही आम्ही सांगतो, मग तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला काय करायचं. फक्त म्हणजे क्लायंट आले ठीक आहे तुम्ही बस आम्ही करून देतो हा आमचा हेतू नसतोच.